महाराष्ट्रात मुंडे गडकरींना कॅबिनेट मंत्रीपद निश्चित असल्याची माहिती समोर येते. किरीट सोमय्या, पियुष गोयल, हंसराज अहिर, जालन्याचे रावसाहेब दानवे, नगरचे दिलीप गांधी, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. विदर्भात 2, मुंबई 2, मराठवाडा 2, उत्तर महाराष्ट्र 2 या पॅटर्नप्रमाणे मंत्रीपदं मिळू शकतात. मुंबई शिवसेना कार्यालय आणि काही भागांमध्ये पोस्टर्सच्या माध्यमातून आतापासूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा रंगायला लागली आहे. दिल्लीत मोदी सरकार, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे अशा स्वरूपाची पोस्टर्स अनेक भागात लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 18 नवनिर्वाचित खासदारांना घेऊन भराडी देवीच्या दर्शनाला येत आहेत. राणेंच्या मतदारसंघातील या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. राणेंनी 2005 शिवसेना सोडली आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेला कोकणात धोबी पछाड केलं. यावेळी जवळजवळ 10 वर्षानंतर कोकणात शिवसेनेला यश मिळालंय. या दौऱ्यानिमित्तानं उद्धव ठाकरे हे राणेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्याची चर्चा सध्या सुरू आहे. कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात कामाचा श्रीगणेश केला. यावेळी त्यांनी कळवा ते कल्याण रेल्वे दरम्यानच्या स्थानकांची पाहणी केली. कळवा ते कल्याण हा प्रवास लोकलनं करून त्यांनी रेल्वे स्थानकांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांशी थेट संपर्क साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केलाय. राज्याच्या विविध भागात जिथे महायुतीला अधिक मतदान झालं आहे तिथे पाणी आणि वीज पुरवठा बंद केला जात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय. साताराजवळील शाहूपुरी तसंच सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणीराजुरी, कवठे महांकाळ, विसापूर आणि येळावी या 3 नळ पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्यानं 52 गावांचा पाणीपुरवठा बंद झालाय. राजीव सातवांनी मिलिंद देवरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. देवरांनी स्वतःची सीट वाचवायला हवी होती. राहुल गांधींच्या सल्लागारांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता असं म्हणत देवरांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. यावर सातव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर एकमेकांवर आरोप न करता अपयशाला कारणीभूत कोण हे शोधण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमावी लागेल असं मत वनमंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केलंय. मराठा आरक्षणासंदर्भातही सरकारचा गांभीर्यानं विचार सुरू आहे. याबाबत 15 दिवसात निर्णय होईल असंही ते म्हणाले. आपल्याला कोणतीही पदाची आशा नाही अशी प्रतिक्रिया नांदेडचे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ती जब मी पक्ष देईल ती जबाबदारी निश्चयानं पार पाडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. जनतेशी संवाद सुसंवाद वाढावा अशा सूचना काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना दिल्या. गृहमंत्री आर आर पाटलांनी तात्काळ अंमलात आणलाय. पोलिसांच्या सुरक्षाकडे कमी करत आर आर पाटलांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. आबानी, तासगाव, कोठे महांकाळ तालुक्यातील बंधाऱ्याची पाहणी केली. इथलं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात काही अडचणी आहेत का याचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. राज्यातील पोलीस शिपाई, हवालदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या जुन्या नियमानुसारच होणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याच फक्त 2 वर्षांच्या नियमानुसार केल्या जाणार आहेत अशी माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली आहे. कणकवली मुंबई एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या बसमध्ये 47 प्रवासी होते. खेडजवळच्या भोसते घाटात हा अपघात झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना खेडच्या कळंबनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघाताचं कारण अजून तरी समजू शकलं नाही. सुप्रीम कोर्टानं मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलच्या विश्वस्त मंडळाला बरखास्त करत हॉस्पिटल व्यवस्थापन आणि प्रशासन सांभाळण्यासाठी अंतरिम विश्वस्त मंडळाची नेमणूक केली आहे. प्रमोद मेहता आणि किशोर मेहता या दोघा भावांमध्ये ट्रस्टच्या मालकीवरून आणि कारभारावरून गेले दशकभर वाद सुरू होता. सध्याच्या विश्वस्त मंडळानं केलेल्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून किशोर मेहता यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या म्हाडा उपकरप्राप्त इमारतींपैकी मुंबईतील 8 इमारती अतिधोकादायक असल्याचं घोषित करण्यात आलंय. या इमारतींमधील रहिवाशांना 15 दिवसांच्या आत ती इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार असून या इमारतीच्या दुरुस्तीसाठी यावर्षी 1.75 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला पाठोपाठ आता नाशिकमधील येवल्यालाही तयार होणाऱ्या पैठणी वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरले आहेत. युनेस्कोनं भारतातील 48 प्रस्तावित जागतिक वारसा स्थळांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवल्याला स्थान मिळालं आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणला देखील प्रस्तावित यादीचं स्थान मिळालं आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये व्यंगचित्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र या महोत्सवाचं खास आकर्षण ठरत आहेत. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. भ्रष्टाचार, महागाई आणि महिलांवर होणारे अत्याचार अशा समाजातील सद्य परिस्थितींवर भाष्य करणाऱ्या व्यंगचित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.